जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार येथील क्रीडा व युवक सेवा सचिवालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा थांगता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय विभागीय स्पर्धेचे डॉक्टर प्रतिवळवी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा थांगता असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय विभागीय थांगता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर नाशिक विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेचे उद्घाटन त्वचारोग तज्ज्ञ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे तसेच नंदुरबार जिल्हा थांगता असोसिएशनचे सचिव गणेश मराठे, योगेश माळी, विवेक पालिकर, नितीन मगरे, गणेश शिंदे, कृष्णा बोरसे, समाजसेविका प्रीती पालिकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर प्रीती वळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे असते. हारणे व जिंकणे महत्वाचे नाही, त्यामुळे आपण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा. आजच्या काळात मुला मुलींनी मार्शल आर्टचे क्रीडा प्रकार शिकणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणून आरोग्य हीच खरी संपत्ती आहे लक्षात ठेवा. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेत पंच म्हणून आकाश पवार पठाण, मोहसिन मणियार, भूषण निकम, ऋषिकेश जाधव, रोहित दळवी यांनी काम पाहिले व ऑफिशियल जज म्हणून अमोल बी पवार यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. नाशिक विभागातून जवळपास 180 विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेत सहभाग घेतला, त्यामध्ये 14 वर्षातील 30 ते 35 किलो वजन गटात राजनंदनी रमेश वावरे प्रथम, तसेच 40 ते 44 किलो वजन गटात भूमी गणेश मराठे प्रथम, 17 वर्षातील वजन गटात 44 ते 48 किलो वजन गटात दिशा विवेक पालिकर प्रथम, तर 52 किलो वजन गटात समर्थ संतोष मराठे प्रथम, तसेच 19 वर्षातील 100 किलो वजन गटात ओंकार हेमंत कुमार जाधव प्रथम. सर्व यशस्वी खेळाडूंची निवड 15 ते जानेवारी 2018 अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. सदर शालेय स्पर्धेचे निरीक्षण सेंट मदर टेरेसा शाळेचे क्रीडा शिक्षक संतोष मराठे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल पवार तर आभार विवेक पालिकर यांनी मानले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. मराठे सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा एक चांगल्या घेतली, कारण आज नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नॅशनलाइज उत्सव तिथे होणार आहे, त्यामुळे तिथे सध्या स्पर्धा घेण्याची परमिशन ज्या स्पर्धा होणार आहे त्या स्थगित केलेल्या आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आमच्या म्हणण्यानुसार मराठे सरांनी इथे घेतली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रीती वळवे. सर्वात पहिले मी आपले सर्वांचे आभार मानते. नाशिक विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा जी आज आयोजित करण्यात आली आहे, त्यांनी मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि विशेष करून मुलांसाठी एवढं सांगू शकते की कोणतीही स्पर्धा असली तरी आपण त्याच्यामध्ये भाग घेणं हे महत्त्वाचं असते. हार जीत ही जरी होत असली तरी आपण हार मात्र शिकायला पाहिजे. आपल्यातला बेटर ॲक्टर म्हणा किंवा स्पर्धक म्हणा, तो हा पुढच्या वेळेस नक्की जास्त ह्याच्याने आपल्यातनं निर्माण व्हायला पाहिजे. जो कोणी जिंकेल त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे, आणि जे कोणी हारेल त्याच्यातनं तुम्हाला नवीन शिकायला मिळेल, नवीन संधी मिळेल, आणि त्या संधीचं स्वरूप असणं तुमच्या हातात.